नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या BSc भाग एकच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 5 मेजर्स ऑफ डिस्पर्शन सेकंड फॉर ग्रुप्ड डेटा हा एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. आता हा एक्सपेरिमेंट बघत असताना या एक्सपेरिमेंटमध्ये जे एक्झाम्पल्स किंवा न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते ग्रुप्ड डेटाचे आहेत. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम एकतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा असेल किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या टाईपमध्ये असेल. अशा प्रॉब्लेमसाठी मेजर्स ऑफ डिस्पर्शन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, त्याची कॅल्क्युलेशनची प्रोसिजर काय, ह्या गोष्टी ह्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये या एक्सपेरिमेंटच्या अंडर आपल्याला शिकायचे आहेत, बघायचे आहेत. आता आपली जी प्रॅक्टिकल शीट आहे त्या प्रॅक्टिकल शीटमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 5 क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय करायचं आहे. फॉलोइंग इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ वेट इन LB ऑफ न्यू बॉर्न बेबीज. वेट तुम्हाला दिलेला आहे, वेट इज अवर व्हेरिएबल, त्याला आपण एक्स म्हणू शकतो, आणि नंबर ऑफ बेबीज. आता हे नंबर ऑफ बेबीज शिफ्ट झाले आहेत थोडेसे, म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते थोडंसं मागं पुढं झालेलं आहे शीटमध्ये, कारण 6 या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी 7 ही फ्रिक्वेन्सी आहे, 7 या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी 10 ही फ्रिक्वेन्सी आहे, 8 या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी 16 ही फ्रिक्वेन्सी आहे, 9 या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी 24 ही फ्रिक्वेन्सी आहे, 10 या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी 21 ही फ्रिक्वेन्सी आहे, 11 ह्या व्हॅल्यूसाठी 16 ही फ्रिक्वेन्सी आहे, आणि 12 ह्या व्हॅल्यूसाठी 6 ही फ्रिक्वेन्सी आहे. अशा पद्धतीनं ते आहे, म्हणजे थोडासा रो मधल्या व्हॅल्यू इकडच्या इकडं एक घर इकडं शिफ्ट झालेत लेफ्ट साईडला फ्रिक्वेन्सीज. मग ह्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी, हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि इट्स करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी, त्यामुळे ह्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो. आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये एक्स आयच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ॲज एक्स आयच्या व्हॅल्यू म्हणून गृहित धरतात, आणि फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू आपल्याकडे एफ आय म्हणून गृहित धरल्या जातात. आता ह्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला काय काढायचं आहे, क्वार्टाइल डेव्हिएशन काढायचं आहे, सेकंड मीन डेव्हिएशन अबाउट मेडियन काढायचं आहे, त्यानंतर SD काढायचं आहे आणि CV काढायचं आहे. आता इथं आपल्याला जेवढे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे 4 मेजर्स ऑफ डिस्पर्शन तुम्हाला काढायचे आहेत, क्वार्टाइल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, SD आणि CV. तर आपण पहिल्यांदा काय करूया, क्वार्टाइल डेव्हिएशन आणि मीन डेव्हिएशन ह्या प्रॉब्लेमसाठी कसं काढतात ते बघूया, आणि त्यानंतर SD आणि CV एका प्रॉब्लेमसाठी कसा काढला जातो, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि त्याची प्रोसिजर काय आहे हे आपण बघणार आहोत. आता आपण इथं एक प्रॅक्टिकल सॉल्व केलेलं आहे ते आपण इथं बघूया. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो आहे इथं तो आपल्या शीटमध्ये जो क्वेश्चन नंबर आहे तोच इथं क्वेश्चन नंबर 1 आहे, फक्त इथं थोडंसं वेगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारले. टू फाइंड मीन डेव्हिएशन अबाउट मोड, क्वार्टाइल डेव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन अँड कोइफिशियंट ऑफ रेंज हे आपण इथं काढलेलं आहे. दीज आर ऑल्सो दी मेजर्स ऑफ डिस्पर्शन. फक्त प्रोसिजर, आता आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन काढायचं असेल तर मीन डेव्हिएशन अबाउट मोड ज्या पद्धतीनं काढतात त्याच्याऐवजी मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन काढायचं, मीडियन मोडच्या ऐवजी वापरायची आणि ते कॅल्क्युलेट करायचं. क्वार्टाइल डेव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन काढताना आपण क्वार्टाइल डेव्हिएशन काढतो, सो क्वार्टाइल डेव्हिएशन सुद्धा आपल्याला काढायचं. आता इथं आपल्याला क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला गिवन तर आपल्याला दिलं आहे, वेट इन LB अँड नंबर ऑफ बेबीज. फॉर्म्युली क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे, तर Q3 - Q1/2. मग इन जनरल QI क्वार्टाइल आपण कशी काढतो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी, तर साईज ऑफ I × N+1/4 ऑब्झर्वेशन, वेअर I = 1, 2, 3. ती साईज काढताना आपण काय करायचं असतं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपण बघतो, आणि साईज ऑफ तो जो कॅल्क्युलेट केला आहे नंबर त्याच्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघतो, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जी असेल ती म्हणजे त्या नंबरच्या क्वार्टाइलची व्हॅल्यू, ही आपल्याला
प्रोसिजर माहिती आहे क्वार्टाईल काढण्याची, आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर कोइफिशंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन, क्यू थ्री मायनस क्यू वन अपॉन क्यू थ्री प्लस क्यू वन अशा पद्धतीने काढतात. मीन डेव्हिएशन अबाउट मोड, ही फॉर्म्युलेमध्ये आपण लिहिले मीन डेव्हिएशन अबाउट मोड, वन अपॉन कॅपिटल यन समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड. आता हे जर आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन विचारलं, आपल्या शीटमध्ये मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन विचारले, तर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन इज इक्वल टू वन अपॉन कॅपिटल यन समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन. अशा पद्धतीनं ती येणार, म्हणजे मोड जिथं घेतला एक्स आय मायनस मोड केला आपण, त्याच्याऐवजी एक्स आय मायनस मीडियन होणार, एवढंच होणार. मीडियन आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावं लागेल आणि प्रत्येक व्हॅल्यू त्या मीडियनमधनं वजा करायची, त्याचा मॉड घ्यायचा आणि दॅट मल्टिप्लाइड विथ एफ आय आणि त्या कॉलमची सम आणि त्या समला डिवायडेड बाय परत यन करायचं. दिस इज अ मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन, पण इथं मीन डेव्हिएशन अबाउट मोडचा फॉर्म्युला दिला आहे. मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त जिथं मोड आहे तिथं मीडियन आपण रिप्लेस करणार आहे. त्यानंतर कोइफिशंट ऑफ रेंज एक्स मॅक्स मायनस एक्स मीन, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू तुमच्या व्हेरिएबलची मायनस मिनिमम व्हॅल्यू व्हेरिएबलची डिवायडेड बाय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल प्लस मिनिमम व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत. एसटीडी आणि सी व्ही काढण्याचा पुढचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत, पण यामध्ये आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन कसं काढायचं ते लक्षात येईल, मीन डेव्हिएशन क्वार्टाईल डेव्हिएशन कसं काढायचं ते लक्षात येईल ह्या प्रॉब्लेमवरून. ओके, आपण इथं मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढतोय, पण जसं मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढतोय तसंच मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन पण काढतो, फक्त मोडच्या ठिकाणी मीडियन वापरायचा आणि प्रोसिजर सेम करायची. ओके, आता हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्यू आय काढाव्या लागतील. क्वार्टाईल डेव्हिएशन काढायला क्यू आय काढायला एल सी एफ लागतील, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्यामुळे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्या कॅल्क्युलेशन टेबलमध्ये येणार आहेत. त्यानंतर मीन डेव्हिएशन अबाउट आपल्याला मीडियन काढायचा, इथं मोड काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला समेशन एफ आय मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड हे लागणार. त्यामुळे पहिला एक कॉलम म्हणजे मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड लागेल, त्यानंतर एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड हा दुसरा कॉलम लागेल. तसंच मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन काढायचं असेल तर मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियनचा एक कॉलम लागेल आणि एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियनचा एक कॉलम लागेल आणि त्याची सम आपण घेणार आहे एफ ऑफ एफ इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियनची. ओके, म्हणजे इथं बघा सिरियल नंबर आहेत टाकलेले, एक्स आय म्हणजे वेट आहे, एक्स आयच्या व्हॅल्यू लिहिल्या, एफ आय म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सीज, मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड, त्यानंतर एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड एम सफिक्स ओ आणि एल सी एफ. एल सी एफचा कॉलम सगळ्यात आधी लिहिला तरी चालतो, एक्स आय एफ आय नंतर एल सी एफ, त्यानंतर मॉड ऑफ एक्स आय मायनस, समजा आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन काढायचा आहे तर मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन असा कॉलम होणार, एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन असा पुढं कॉलम होणार. त्यामुळं त्या पद्धतीनं तो तुमचा कॅल्क्युलेशन टेबल तयार होईल. आता मग कॅल्क्युलेशन टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला समेशन मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढण्यासाठी समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड लागते, तर ती समेशन 128 इथं काढून घेतलेली आहे. त्यानंतर यन एक लागतो कॅपिटल यन, तो म्हणजे एफ आय आपला आहे समेशन एफ आय, सो दॅट इज 100 अशा पद्धतीनं आहे. आता कॅल्क्युलेशन करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो आहे, मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढतो आहे. आपल्या ओरिजिनल शीटमध्ये मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन आहे, तर ती आपण मीडियन पहिल्यांदा काढून घ्यायची. इथं आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मोड बघतो आहे, त्यामुळे आपण मोड पहिल्यांदा काढून घ्यायचा. आता मोड म्हणजे काय आहे, तर ज्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे तो म्हणजे मोड असतो. आता इथं सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी एफ आयमध्ये सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे, तर 24 आहे. 24 करस्पॉन्डिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्स आयची व्हॅल्यू काय आहे, 9 आहे. त्यामुळे 9 इज अवर मोड. सो हिअर 24 इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी, वेट करस्पॉन्डिंग टू धिस फ्रिक्वेन्सी इज 9, हिअर द व्हॅल्यू ऑफ मोड इज 9. त्यामुळं मोड तुम्हाला माहीत झाल्यामुळं मग मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड करताना एक्स आय आपली व्हॅल्यू 6 आहे, 6 मायनस 9 होणार -3 आणि -3 मॉड घेतला तर 3, अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यू काढल्या गेलेल्या आहेत. 7 - 9 -2 येईल आणि त्याचा मॉड म्हणजे +2, अशा पद्धतीनं मॉड ऑफ एक्स आय मायनस मोडच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. तसंच
मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियनच्या व्हॅल्यू काढायची असेल तर पहिल्यांदा मेडियन काढायची. आता सगळ्या व्हॅल्यू जर मी सिरियली अरेंज केल्या, इथं सिरियली अरेंज केलेल्याच आहेत व्हॅल्यू, किती आहेत, सात व्हॅल्यू आहेत, सेवन म्हणजे ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर आपण मेडियन कशी काढतो, साईज ऑफ एन प्लस वन डिवाइड बाय टूथ ऑब्झर्वेशन, म्हणजे सेवन प्लस वन डिवाइड बाय टू म्हणजे एट डिवाइडेड बाय टू म्हणजे फोर्थ ऑब्झर्वेशन. आता सिरियली अरेंज केलेल्यापैकी फोर्थ ऑब्झर्वेशन कुठला आहे, तर नाईनच आहे, म्हणजे मेडियन पण इथं सेमच आहे, मोड आणि मेडियन सेमच आहे, त्यामुळे नाईनच तुमची मेडियन येणार. त्यामुळे मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियनची जी कॉलममध्ये व्हॅल्यू आहे त्या सेमच येणार. मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियनच्या व्हॅल्यू इथं ज्या मॉड ऑफ एक्स आय मायनस मोडच्या व्हॅल्यू आहेत त्याच तुमच्या मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियनच्या व्हॅल्यू येणार आहेत. आणि परत एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड म्हणजे मॉड ऑफ एक्स आय मायनस मोडमधल्या प्रत्येक व्हॅल्यूनं एफ आयच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सात गुणिले तीन म्हणजे एकवीस येणार, दहा गुणिले दोन म्हणजे वीस येणार, सोळा गुणिले एक म्हणजे सोळाचं येणार, 24 इंटू झिरो इक्वल टू झिरो अशा पद्धतीने तो कॉलम येईल आणि त्याची सम आपण घेणार आहोत, दॅट इज 128. मग इथं आता मीन डेविएशन अबाउट मोड काढायचा आहे, त्यामुळे त्या पद्धतीने आपण करूया. मोड आणि मेडियन सेमच आहे, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इथं मोड तुम्ही घेऊ नका, आपल्या शीट सोडवनुसार शीटनुसार सोडवा, आपल्या शीटमध्ये जे काय विचारले त्यानुसार सोडवा. फक्त मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो आहे जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्ही पहिल्यांदा इथं जसा मोड काढला आहे तिथं शीटनुसार काढायला गेलं तर पहिल्यांदा मेडियन काढायचा आणि मग एक्स मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियन काढायचा, त्यानंतर एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियन घ्यायचा आणि त्याची सम. बाकी कॉलम तुमचे सेमच येणार आहेत, फक्त वरचं हेडिंग वेगळं येईल कारण मोडची व्हॅल्यू आणि मेडियनची व्हॅल्यू नाईन सेमच आहे म्हणून. सो इथं ह्या आपण शीटमध्ये किंवा इथं जे सॉल्व केलं आहे ते मेडियन मीन डेविएशन अबाउट मोड दॅट इज 1/n समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड दॅट इज 128/100 दॅट इज 1.28. तसंच आपली मेडियन नाईनच आहे त्यामुळे पुढचे कॅल्क्युलेशन सेमच येणार आहे, त्यामुळे मीन डेविएशन अबाउट मेडियन इज इक्वल टू 1/n समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियन. ती समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मेडियन 128च येणार कारण मेडियन आपली नाईनच आहे. सो 128/100 दॅट इज 1.28. आता आपल्याला क्वार्टाइल डेविएशन काढायचं आहे. क्वार्टाइल डेविएशन आपल्या ओरिजिनल सीटमध्ये क्वार्टाइल डेविएशनच आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे क्यू थ्री आणि क्यू वन आधी काढावा लागेल. सो थर्ड क्वार्टाइल इज इक्वल टू क्यू थ्री अँड साईज ऑफ क्यू थ्री मीन्स साईज ऑफ थ्री इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. सो साईज ऑफ थ्री इंटू हंड्रेड प्लस वन डिवाइड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन दॅट इज 303 बाय फोर्थ ऑब्झर्वेशन दॅट इज साईज ऑफ 75.75th ऑब्झर्वेशन. आता हे 75.75 च्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एल सी एफ 75.75 इक्वल टू आहे का नाही, इक्वल टू नसेल तर जस्ट ग्रेटर बघायची. जस्ट ग्रेटर किती आहे, 78 आहे. मग 78च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय आहे व्हेरिएबलची, एक्स आयची व्हॅल्यू काय आहे, तर 10 आहे. सो 10 इज अ क्यू थ्री, त्यामुळे तुमचा 10 काय असणार आहे, क्यू थ्री साईज ऑफ 75.75th ऑब्झर्वेशन अँड देअरफॉर क्यू थ्री इज 10. तसाच क्यू वन आपण काढणार. क्यू वन कसा काढणार, फर्स्ट क्वार्टाईल इथं बघा, साईज ऑफ एन प्लस वन बाय फोर्थ ऑब्झर्वेशन साईज ऑफ 101 प्लस फोर्थ ऑब्झर्वेशन दॅट इज साईज ऑफ 25.25th ऑब्झर्वेशन. आता 25.25च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर व्हॅल्यू बघायची, इक्वल टू असेल तर ठीक, नसेल तर जस्ट ग्रेटर व्हॅल्यू बघायची. आता इथं आपण बघूया 25.25च्या इक्वल टू व्हॅल्यू आहे का, तर नाही आहे. तर जस्ट ग्रेटर किती आहे, तर 33 आहे. तर 33च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय आहे व्हेरिएबलची, 8 आहे. सो 8 इज द फर्स्ट क्वार्टाईल दॅट इज क्यू वन इज इक्वल टू 8. त्यामुळे क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू क्यू थ्री मायनस क्यू वन बाय टू अँड दॅट इज इक्वल टू 10-8 डिवायडेड बाय टू अँड देअर फोर 10-8 इज टू अँड टू डिवाइड बाय टू इज वन. सो क्वार्टाइल डेविएशन इज वन. मग कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन तुम्हाला काढायचं असेल, आपल्या ओरिजिनल शीटमध्ये प्रॅक्टिकल शीटमध्ये तो विचारलेला नाही, पण आपण कसा काढतो, आपण कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन क्यू थ्री मायनस क्यू वन अपॉन क्यू थ्री प्लस क्यू वन.
क्यू थ्री मायनस क्यू वन टू येतो आहे, क्यू थ्री प्लस क्यू वन किती येणार 10 प्लस 8 18 येणार, सो 2 अपॉन 18 दॅट इज 0.11 इज कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. म्हणजे आपण मीन डेविएशन अबाउट मीडियन आपला 1.28च येणार आहे, कारण मोड इथं काढलेला मोड आणि आपला मीडियन सेमच येतो आहे 9, त्यामुळं त्या पद्धतीनं कोएफिशियंट आपला मीन डेविएशन अबाउट मीडियन पण कसा काढायचा हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर क्वार्टाइल डेविएशनसुद्धा इथं काढूनच दिलं आहे. ओके, आता एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज कसा काढायचा. कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय, एक्स मॅक्स मायनस एक्स मीन डिवाइड बाय एक्स प्लस एक्स मॅक्स प्लस एक्स मीन. मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे तुमची, विच इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल. एक्स मॅक्स काय आहे इथं बघूया, एक्स मॅक्स आहे 12. एक्स व्हेरिएबल जे आहे त्यातली मॅक्सिमम व्हॅल्यू 12 आणि मिनिमम व्हॅल्यू 6 आहे. सो 12 मायनस 6 डिवायडेड बाय 12 प्लस 6, 12 मायनस 6 इज 6 डिवाइड बाय 12 प्लस 6 इज 18. 6 अपॉन 18 इज 1/3 अँड 1/3 इज इक्वल टू 0.3333. सो दिस इज द कोएफिशियंट ऑफ रेंज. हियर इज अ रॉंग ऑब्झर्वेशन, दॅट इज एक्स मॅक्स इज 24 बट एक्स मॅक्स इज 12 हियर अँड एक्स मीन इज 6. सो 12 मायनस 6 अपॉन 12 प्लस 6, सो 6 अपॉन 18 दॅट इज 1/3 अँड 1/3 इज 0.333. सो यू कॅन राईट लास्टली रिझल्ट. ओके, इन दिस वे यू कॅन फाईंड मीन डेविएशन अबाउट मीडियन ॲज आय एक्सप्लेन्ड अँड मीन डेविएशन अँड क्वार्टाइल डेविएशन. नाव here is another example to find quartile deviation and its coefficient, to find mean deviation about mean and also coefficient of variation. CV, how to find CV? To find CV, first of all we need to find SD. so SD kasa kadaycha he yatna lakshat yeil. ata ha jo data dilela aahe given is data is a grouped frequency distribution, classes and frequencies are given here. सो ह्या केसमध्ये आपण ज्या वेळा एक्स आय व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतो एक्स आय, तर ती मिड पॉईंट्स म्हणून घेतो. हे सगळे डेटा सेटमधले जे क्लासेस आहेत ते सगळे एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत, त्यामुळं ह्या एक्सक्लुझिव्ह क्लासेसचा जो मिड पॉईंट म्हणजे त्याला आपण क्लासमार्क म्हणतो, तो क्लासमार्क ॲज अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल एक्स आय असं कन्सिडर केलं जातं आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या ज्या आहेत त्या एफ आय असं आपण घेतो. आणि मग ह्या डेटा सेटसाठी आपण काय करणार आहोत, क्वार्टाइल डेविएशन, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन कसा काढायचा तो बघणार, मीन डेविएशन अबाउट मीन कसा काढायचा तोही बघू, जेणेकरून तुम्हाला सगळेच मेजर्स ऑफ डिस्पर्शन कसे काढले जातात हे लक्षात येईल. आता क्वार्टाइल डेविएशन काढण्यासाठी जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले इथं आपण बघूया. पहिल्यांदा क्वार्टाइल डेविएशन इज नथिंग बट द क्यू थ्री मायनस क्यू वन डिवाइड बाय टू, बट फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन क्वार्टाइल्स कॅन बी फाइंड using formula qi is equal to l plus h upon fk into bracket I n divided by 4 minus fk minus 1. ओके, किंवा हाच फॉर्म्युला आपण मागं बघितला आहे काय, l plus I n divided by 4 minus cf upon f into h असं आपण बघितलं आहे ना, किंवा क्लास इंटरवल सी आय असं म्हटलं असेल, तर तोच फॉर्म्युला आहे, फक्त जरा ॲडजस्टमेंट केलेली आहे, एवढंच केलं आहे. कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन क्यू थ्री मायनस क्यू वन डिवाइड बाय क्यू थ्री प्लस क्यू वन. मीन डेविएशन अबाउट मीन इज 1 अपॉन एन समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार, कारण मीन डेविएशन अबाउट ज्याच्या अबाउट काढताय तो ॲव्हरेज तुम्ही तुमच्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमधून मायनस करायचा असतो. म्हणजे मीन डेविएशन अबाउट मीडियन, मग अशी मीन डेविएशन अबाउट मोड बघितला आपण, त्यावेळा काय होतं, मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड होतं. त्यावरनं मी काय सांगितलं, मीन डेविएशन अबाउट मीडियन काढायचं असेल तर मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन घ्यावं लागेल फक्त. तसंच मीन डेविएशन अबाउट मीन घ्यायचं असेल तर 1 अपॉन एन समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार येणार, मीन येणार. अशा पद्धतीनं हा मीन डेविएशन अबाउट मीन आपल्याला मिळतो फॉर ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथे एक्स आय म्हणून काय कन्सिडर करायचं, तर एक्स आय आर नथिंग बट दी क्ला मिड पॉईंट्स ऑफ दी क्लासेस, क्लासेसचे मिड पॉईंट्स म्हणून तुम्ही एक्स आय म्हणून कन्सिडर करणार आहात. नाव टू फाइंड कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन वी नीड व्हेरियन्स अँड एस डी अँड देन वी फाइंड कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन.
सो व्हेरियंस दैट इज सिग्मा स्क्वेयर एक्स और वी ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय एन समेशन एफ आई इंटू एक्स आई स्क्वेयर माइनस एक्स बार स्क्वेयर एंड कोएफिशिएंट ऑफ वेरिएशन इज इक्वल टू एस डी अपॉन एक्स बार इंटू हंड्रेड त्यामुळे एस डी आपल्याला काढावाच लागेल. त्यामुळे एस डी कसा काढायचा तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला तुम्ही व्हेरियन्सचा की तुम्हाला एस डी मिळतो. पण तुमचा जो फॉर्म्युला आहे एस डीचा डायरेक्टली तो ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तर तो फॉर्म्युला इथं दिला आहे. इथं मी फॉर्म्युला लिहितो एस डीचा एस डी इज इक्वल टू पॉझिटिव स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे वन बाय एन हे सगळं स्क्वेअर रूटमध्ये टाकलं समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर असा हे होल स्क्वेअर रूट आहे हे सगळं. अशा पद्धतीनं हा तुमचा फॉर्म्युला येईल एस डीचा फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. एक्स आय म्हणजे तुमचे काय असतील एक्स आय म्हणजे तुमचे मिड पॉईंट्स असतील. पहिल्यांदा मिड पॉईंटचा स्क्वेअर करायचा आणि मिड पॉईंटचा स्क्वेअर केल्यानंतर दॅट स्क्वेअर मल्टिप्लाइड विथ द फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय केल्यानंतर तो जो कॉलम येईल तो कॉलम म्हणजे तुम्ही काय घेणार आहात त्याची सम घेणार आहात दॅट इज समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आणि त्याला डिवाइड बाय एन करायचं आणि त्या व्हॅल्यूतून मग एक्स बारचा स्क्वेअर वजा करायचा आणि त्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला की तुम्हाला सिग्मा एक्स मिळतो. अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला आहे एस डीचा. म्हणजे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स इज नथिंग बट एस डी आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन इज एस डी अपॉन मीन इंटू हंड्रेड अशा पद्धतीनं तो कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे एस डी आणि व्हेरियन्स कसा काढायचा लक्षात आलं हे फॉर्म्युले मी त्यासाठी एक्सप्लेन केले कारण आपल्या ओरिजिनल शीटमध्ये आपल्याला एस डी आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन सगळीकडे काढायचं आहे. नाव टेबल आपण कसा टेबल तयार करणार आपल्याला पहिल्यांदा क्लासेस तर आपल्याला दिलेले आहेत. क्लासेसचे आपण मिड पॉईंट्स घेतो म्हणजे एक्स आयच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजेत मिड पॉईंट्स किंवा त्याला क्लास मार्क्स आपण म्हणतो मिड पॉईंट्स फॉर एम पी असं लिहिले बघा मिड पॉईंट्स. सो दॅट आर डिनोटेड बाय एक्स आय. मिड पॉईंट्स म्हणजे कसे काढायचे असतात लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय टू. लोअर लिमिट पहिल्या क्लासचं झिरो आहे प्लस अप्पर लिमिट फाईव्ह झिरो प्लस फाईव्ह 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 डिवायडेड बाय टू टू पॉईंट फाईव्ह. तसंच फाईव्ह प्लस टेन डिवायडेड बाय टू म्हणजे फिफ्टीन डिवाईड बाय टू दॅट इज सेवन पॉईंट फाईव्ह. सो फ्रिक्वेन्सी त्याच्या एफ आय दिलेल्या आहेत आपण ते लिहिल्या त्याची बेरीज किती येते 66 येते एन दॅट इज कॅपिटल एन. मग आपल्याला क्वार्टाईल काढण्यासाठी किंवा मेडियन काढण्यासाठी आपल्याला काय लागेल मीन डेविएशन अमाउंट मेडियनसुद्धा काढायचं म्हटलं तर एल सी एफ लागेल. मेडियन काढायला एल सी एफ लागतं क्वार्टाईल्स काढायलासुद्धा एल सी एफ लागतं. सो एल सी एफ सुद्धा आपण घेणार एक्स आय स्क्वेअर करून घेतलेला आहे आधी आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे व्हेरियन्स काढायचं असेल किंवा तुम्हाला एस डी काढायचं असेल तर एक्स आय स्क्वेअरला एफ आयनं मल्टिप्लाय करावं लागतं त्यामुळे आधी एक्स आय स्क्वेअर काढून घेतल्या पाहिजे तो कॉलम आपण तयार करणार. त्यानंतर मीन काढायचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मीन काढायचा फॉर्म्युला काय आहे समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय किंवा एन. मग एफ आय इंटू एक्स आय लागतील तुम्हाला त्यामुळे एफ आय इंटू एक्स आयचा एक कॉलम तयार केला तिथं. त्यानंतर आपल्याला इथं आपण ही जी शीट बघतो इथं आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीन काढायचं आहे त्यामुळं आधी मीन काढला एफ आय इंटू एक्स आय ह्या कॉलमची बेरीज जी आहे त्याला डिवाइड बाय एन केल्यानंतर आपल्याला मीन मिळेल आणि मीन मिळाल्यानंतर तो मीन प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूतून वजा करायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा. मग आपल्याला ज्या व्हॅल्यू येतील त्या मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ह्या कॉलमच्या खाली आपण लिहिणार. त्यानंतर आपल्याला त्या मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बारला एफ आयनं मल्टिप्लाय करावं लागेल कारण आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मोड मीन काढायचा आहे. मीन डेव्हिएशन अबाउट मीन काढायचं असल्यामुळे एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार कारण त्याची सम आपल्याला लागते तोच आपला फॉर्म्युला आहे समेशन एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवाइड बाय एन आहे. त्यामुळं त्याची सम काढण्यासाठी एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार याचा कॉलम तयार करायचा इथं केल्याप्रमाणे त्याची सम घ्यायची. त्यानंतर एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर म्हणजे एक्स आय स्क्वेअरचा कॉलम आपण काढलेला आहे त्या कॉलमला एफ आयनं मल्टिप्लाय केला आपण तर आपल्याला काय मिळतो एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आपल्याला मिळतोय. त्याची सम घ्यायची एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअरची सम ती आपल्याला
एसिडी काढण्यासाठी लागते. अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी लागतात फॉर्म्युल्यावरून आपल्याला लक्षात येतात की कुठल्या कुठल्या टर्म आपल्याला लागणार आहेत आणि त्याची समेशन लागणार आहे, तर ते कॉलम तयार करून घ्यायचे आणि त्याच्या समेशन खाली काढायच्या. बरेच जण आता अनग्रुप्ड डेटाचा व्हेरियन्स काढताना एक समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आपण करणार आहे, तर आधी एक्स आयचा स्क्वेअर करायचा, तो कॉलम तयार करायचा एक्स आय स्क्वेअरचा, आणि मग त्या एक्स आय स्क्वेअर कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यूला एफ आयच्या प्रत्येक व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं, करस्पॉन्डिंग व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं, आणि मग तुम्हाला एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअरचा कॉलम मिळेल. आणि त्याची बेरीज जी घेणार ती बेरीज म्हणजे एफ आय समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर. नाहीतर तुम्ही काय कराल, आधी समेशन एफ आय इंटू एक्स आय घ्याल आणि त्याचा स्क्वेअर कराल, तसं नाही आहे. अनग्रुप्डच्या वेळेला बऱ्याच जणांनी तसंच केलं आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर म्हटलं की आधी समेशन एक्स केला आहे आणि त्या समेशन एक्सचा स्क्वेअर घेतला आहे, तसं नाही करायचं. आधी एक्सचे स्क्वेअर करायचे आणि त्याची सम घ्यायची असं अपेक्षित आहे तिथं. त्याच पद्धतीने इथं ग्रुपडमध्ये सुद्धा आधी एक्स आयचे स्क्वेअर करायचे सगळे, त्या प्रत्येक स्क्वेअरला त्याच्या करस्पॉन्डिंग एफ आयनं मल्टिप्लाय करायचं, तो एक कॉलम आपला तयार होईल एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर, आणि त्याची बेरीज घेतली म्हणजे समेशन मिळते आपल्याला, सम मिळते. सम ही काय कशाने नोट करतो आपण, समेशन या साईननं. ती म्हणजे आपली काय असते, म्हणजे 11612 ही जी लास्टच्या कॉलमची सम आहे ती म्हणजे समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आहे. त्यामुळे जिथं एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर आहे तिथं डायरेक्ट 11612 असं आपण वापरणार. ओके, हा फरक लक्षात घ्या. आता इथं मग सगळ्या गोष्टी काढून झालेल्या आहेत आपल्याला कॅल्क्युलेशन टेबलमध्ये. आता पहिल्यांदा आपण क्वार्टाईल्स काढणार, कारण क्वार्टाईल डेव्हिएशन आपल्याला काढायचं आहे. सो ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी क्वार्टाईल कशा काढतात ते आपल्याला माहिती आहे, आपण इथं पुरत एकदा बघूया जेणेकरून आपल्याला क्वार्टाईल डेव्हिएशन व्यवस्थितपणे काढता येईल. म्हणजे आपल्या ओरिजिनल प्रॅक्टिकलच्या शीटमध्ये जेवढे सगळे ग्रुपडचे प्रॉब्लेम आहेत ते या पद्धतीनं तुम्ही क्वार्टाईल डेव्हिएशन त्याची काढू शकता. पहिल्यांदा आपल्याला एन बाय फर्स्ट क्वार्टाईल काढायची असेल तर वी शूड हॅव टू फाइंड एन बाय फोर म्हणजे 66/4 आहे. इथं एन ह्या एक्झाम्पलसाठी एन 66 आहे. सो 66/4 इज 16.5 येणार. मग 16.5 इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 16.5 इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे, तर इक्वल टू नाही आहे, जस्ट ग्रेटर 28 आहे. तर 28 करस्पॉन्डिंग क्लास जो आहे 5 to 10, सो 5 to 10 इज माय फर्स्ट क्वार्टाईल क्लास. त्यामुळे इथं लिहिलं आहे फर्स्ट क्वार्टाईल क्लास इज 5 to 10. त्यामुळे त्या क्लासच्या सगळ्या गोष्टी आहेत, स्पेसिफिकेशन आहेत, ते तिथं आपण फॉर्म्युल्यासाठी Q1 फॉर्म्युल्यासाठी वापरणार. Q1 फॉर्म्युला काय येणार बघा, Q1 इज इक्वल टू एल प्लस एच अपॉन एफ के इंटू ब्रॅकेट एन बाय फोर मायनस कॅपिटल एफ के मायनस वन. आता कॅपिटल एफ म्हणजे के मायनस वन म्हणजे काय, कॅपिटल एफ फॉर एल सी एफ, आणि के मायनस म्हणजे काय, के मायनस वन म्हणजे के फॉर मेडियन क्लास, आणि के मायनस वन म्हणजे मेडियन क्लासच्या अगोदरचा क्लास, आणि मेडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासचा कॅपिटल एफ म्हणजे सी एफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि स्मॉल एफ के म्हणजे काय, तर के फॉर मेडियन क्लास आणि मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, नॉर्मल फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह नव्हे, एल सी एफ नव्हे, स्मॉल एफ म्हणजे नॉर्मल फ्रिक्वेन्सी एफ आयच्या कॉलममधली, आणि कॅपिटल एफ म्हणजे एल सी एफच्या कॉलममधली. सो ह्या व्हॅल्यू आपण टाकणार तिथं. आता एल म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ फर्स्ट क्वार्टाईल क्लास, लोअर लिमिट किती आहे, 5 आहे. एच म्हणजे काय, क्लास विड्थ, 10-5 म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की आपल्याला क्लास विड्थ मिळते, ती किती आहे, 5 आहे. एच एफ के म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास, फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास किती आहे, तर मीडियन क्लास 5 to 10, त्याची फ्रिक्वेन्सी 15 आहे. एन बाय फोर आपण कॅल्क्युलेट केला आहे 16.5. आणि कॅपिटल एफ के मायनस वन म्हणजे काय आहे, तर मीडियन क्लास जो आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मीडियन क्लास 5 to 10, त्याचा अगोदरचा क्लास 0 to 5, आणि त्याची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 13 तर ती 13 म्हणजे एफ कॅपिटल एफ के मायनस वन म्हणजे 13 आहे. आता त्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इथं तर आपल्याला काय मिळते बघा, Q1 5 प्लस 5/15 इंटू ब्रॅकेट 16.5 - 13 प्लस 5 + 5/15 केलं तर 0.3333 येते, आणि ब्रॅकेटमध्ये 16.5 - 13 केलं तर 3.5 येते. त्यानंतर 0.3333 मल्टिप्लाइड विथ 3.5 केलं तर 1.1666 असे येते, आणि त्यामध्ये 5 हा ऑलरेडी त्या तो ॲड होणार. सो Q1 इज इक्वल टू 6.1666 असं तुम्हाला Q1 मिळेल. त्याच पद्धतीनं आपण Q3 काढणार आहोत.
की उतरी काढण्यासाठी आपल्याला 3n/4 आधी कॅल्क्युलेट करावं लागेल. एन बाय फोर आपल्याला 16.5 माहिती आहे, त्यालाच मल्टिप्लाइड विथ 3 केलं तर 3n/4 मिळेल, दॅट इज 49.5. सो 49.5 इक्वल टू आर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 49.5 इक्वल टू आर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे, इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये 49 इक्वल टू तर नाही आहे, जस्ट ग्रेटर किती आहे, 58 आहे. 58 करस्पॉन्डिंग क्लास 15-20. सो 15-20 हा तुमचा थर्ड क्वार्टाईल क्लास. आता त्या थर्ड क्वार्टाईल क्लासची क्लास विड्थ पण 5 येणार आहे, 20-15 केलं तर. त्यानंतर त्या थर्ड क्वार्टाईल क्लासच्या अगोदरचा क्लास 10-15 आहे, त्याची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 45 आहे, म्हणजे कॅपिटल एफ के मायनस वन त्यासाठी 45 येईल. आणि त्याची स्मॉल एफ के म्हणजे थर्ड क्वार्टाईल क्लासची नॉर्मल फ्रिक्वेन्सी किती आहे, 13 आहे. सो 13 इज द एफ के. अशा पद्धतीनं आपल्याला त्या व्हॅल्यू मिळतील. त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इथं तर आपल्याला काय मिळते बघा, 15+ लोअर लिमिट ऑफ दॅट थर्ड क्वार्टाईल क्लास इज 15. सो 15+5/13(49.5 - 45). मग दॅट इज इक्वल टू 15+0.3846(4.5). सो 15+1.37307. सो Q3 इज इक्वल टू 16.7307. अशा पद्धतीनं आपल्याला व्हॅल्यू मिळत जाते Q3 सो क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 - Q1/2. Q3 आणि Q1 व्हॅल्यू आपण काढले. सो क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 - Q1/2, दॅट इज इक्वल टू 16 - 6.1666/2. सो क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू 10.5641/2. And therefore quartile deviation is 5.2821. This is the quartile deviation. म्हणजे असा तुमचा ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर या पद्धतीनं क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं. म्हणजे आधी क्वार्टाईल्स काढायच्या. क्वार्टाईल्स काढायचा तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे, आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सेकंडमध्ये बघितलेलं आहे फॉर ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. त्या पद्धतीनंच क्वार्टाईल काढायचे. आणि क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपला ह्या डिस्पर्शनमधला आहे, तो तिथं वापरायचा. अशा पद्धतीनं क्वार्टाईल डेव्हिएशन तुम्ही काढू शकता. आता नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं तर त्याचा फॉर्म्युला वापरायचा डायरेक्टली, Q3 - Q1/Q3+Q1. सो 10.5641 इज Q3 - Q1 आहे, डिवाइड बाय 22.8973. सो कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू 0.4614 is the coefficient of quartile deviation. Now we have to find mean deviation about mean. Mean deviation about mean काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला mean काढावा लागेल. So mean x bar is equal to 1/n summation fi into xi. summation fi into xi किती आहे, 765 वरचा जो आपला टेबल आहे त्यामध्ये आपण fi into xi केले ना, त्या fi into xi ची बेरीज किती आलाय, 765. 765/66 केलं की आपल्याला एक्स बार मिळणार, आणि तो एक्स बार आपण प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूतून वजा करायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा, म्हणजे मॉड ऑफ xi - x bar आपल्याला मिळतो. नंतर त्याला प्रत्येक व्हॅल्यूला त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे fi into mod of xi - x bar मिळणार. त्याची सम समेशन fi into mod of xi - x bar म्हणजे 208.5. ही जी सम आहे ती आपण मीन डेव्हिएशन अबाउट मीनला वापरणार त्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे आता मीनचा फॉर्म्युला काय आला बघा, मीनची व्हॅल्यू 765/66 इज इक्वल टू 11.59. आणि त्याचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर आपल्याला एक्स बार स्क्वेअर आपल्याला कुठं लागतो आहे, तर व्हेरियन्स किंवा SD काढताना आपल्याला लागतो. सो एक्स बार स्क्वेअर आपण करून घेतला, त्याचा स्क्वेअर किती आला, 134.3281. देअरफोर मीन डेव्हिएशन अबाउट मीन, मीन डेव्हिएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला काय आहे, तर समेशन fi into mod of xi - x bar/n असा आहे. तर समेशन fi into mod of xi - x bar आपल्याला किती आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे 208.5 आणि डिवायडेड बाय n म्हणजे 66. ते कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट मीन किती मिळेल, 3.1591 अशा पद्धतीनं ते मिळेल.
मीन डेविएशन अबाउट मीडियन तुम्हाला काढायचा असेल तर मीडियन आधी काढायचा. मीडियन जसा आपण ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी काढतो त्या पद्धतीनेच, म्हणजे क्वार्टाईलच्या पद्धतीनेच काढायचा असतो. पहिल्यांदा मीडियन क्लास काढायचा, यन बाय टू कॅल्क्युलेट करून त्याच्या करस्पॉन्डिंग इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, त्याचा करस्पॉन्डिंग क्लास म्हणजे तुमचा मीडियन क्लास. मग मीडियन क्लाससाठी असाच फॉर्म्युला वापरायचा, फक्त आय एन डिवाइड बाय फोर वापरतो त्याच्याऐवजी एन बाय टू आपण वापरतो, आणि मीडियन कॅल्क्युलेट करायचा. आणि मग मीनच्याऐवजी मीडियन वापरायचा, म्हणजे मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन करत असताना एक्स आयच्या प्रत्येक व्हॅल्यूतून मीडियन वजा करायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा, अँड दॅट मल्टिप्लाइड विथ एफ आय, आणि मग त्या कॉलमची सम, आणि त्या समला मग यन डिवाइड केलं की मीन डेविएशन अबाउट मीडियन तुम्हाला मिळणार आहे. इथं आपण मीन डेविएशन अबाउट मीन काढला आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, व्हेरियन्स काढायचा आहे आणि एस ई डी पण काढायचा आहे. ओके, व्हेरियन्सचाच पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला की एस ई डी मिळतो, त्यामुळं इट इज प्रोसिजर इज क्वाईट सिमिलर. तुम्ही डायरेक्टली पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द व्हेरियन्स म्हणजे फॉर्म्युल्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या, मागाशी मी जो फॉर्म्युला सांगितला त्याप्रमाणे, किंवा आधी व्हेरियन्स काढा आणि नंतर त्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या तरी चालेल. सो पहिल्यांदा आपण इथं व्हेरियन्स काढून मग एस डी काढूया. व्हेरियन्स दॅट इज व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय एन समेशन एफ आय इन टू एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. मग मी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे आधी आपण एक्स आयचा स्क्वेअर करत असतो, एक्स आय म्हणजे आपले मिड पॉईंट्स असतात, मिड पॉईंटचा स्क्वेअर करायचा, दॅट स्क्वेअर मल्टिप्लाइड विथ एफ आय, आणि देन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअरचा जो कॉलम असेल त्याची सम घ्यायची. ती सम म्हणजे समेशन एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर, ती डायरेक्टली तिथं वापरायची. 11,000 जी काय येत होती ना मग 11,712, ती डायरेक्ट तिथं वापरायची, डिवाइड बाय एन करायचं त्याला. सो 11,712 डिवाइड बाय 66, आणि एक्स बारचा स्क्वेअर मगाशी आपण वरती केला होताच तो किती आहे, तर 134.3281, तर ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल. सो 11,612 डिवाइडेड बाय 66 किती येतं आहे, तर 175.9394 मायनस 134.3281 ही वजाबाकी झाली की 41.6113 अशा पद्धतीनं ते तुम्हाला मिळेल. तो व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 41.6113 असा तुम्हाला व्हेरियन्स मिळाला. आता त्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला तर एस डी इज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. सो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 41.6113, सो एस डी इज इक्वल टू 6.4507. सो एस डी इज इक्वल टू 6.4507 इज युअर एस डी. एस डी कसा काढायचा ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी हे पण तुमच्या लक्षात आलं. ओके, जरी तुमचा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तरी सुद्धा याच पद्धतीनं काढायचा, फक्त एक्स आयच्या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली वापरता, तिथं दिलेल्याच असतात एक्स आयच्या व्हॅल्यू. फक्त क्लासेस असतील तर एक्स आयच्या व्हॅल्यू आपण मिड पॉईंट म्हणून घेतो. ओके, म्हणजे आपला पहिला जो क्वेश्चन आहे शीटमधला तिथं एक्स आयच्या व्हॅल्यू तुम्ही ॲज इट इज एक्स आयच्या व्हॅल्यू इथं वापरणार आहात, मिड पॉईंट काढायची गरज नाही, काही नाही. ओके, मग कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन एस डी अपॉन मीन इन टू 100. सो एस डी इज 6.4507 डिवाइडेड बाय 11.59 इन टू 100. सो 0.5566 इन टू 100. सो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज 55.66. सो लास्टली वी कॅन राईट रिझल्ट कंबाइंडली, रिझल्ट ऑफ क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू मीन डेविएशन अबाउट मीन इज इक्वल टू अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू, अशा पद्धतीने एकत्रित आपण रिझल्ट त्याचा लिहितो. म्हणजे अशा पद्धतीनं एम गिवन फॉर्म्युली कॅल्क्युलेशन टेबल ऑर ऑब्झर्वेशन टेबल देन कॅल्क्युलेशन देन रिझल्ट अँड इंटरप्रिटेशन अशा स्टेपमध्ये आपण कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तुमचे प्रॉब्लेम्स ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे आहेत त्यासाठी हे मीन डेविएशन अबाउट मीडियन क्वार्टाइल डेविएशन एस डी आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन या पद्धतीनं काढू शकता. प्रोसिजर सगळ्यांची सेमच आहे. सो फॉर टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक्यू.